नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे महापौर तसंच आयुक्तांच्या उपस्थितीत आजपासून ठाण्यात लसीकरणास सुरुवात रखडलेले सारे प्रकल्प डॉक्टर आव्हाडांनी लावले मार्गी थकलेलं ला भाडं बिल्डरकडून रहिवाशांना मिळालं आणि पाणी बिल वसुलीसाठी पालिकेची मोहीम ठाणे शहरात आजपासून कोविड नाईन्टीन लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे गोडबंदर रोड येथील ठाणे महापालिकेच्या रोझा गार्डनिया या आरोग्य केंद्रावर आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत याला सुरुवात झाली यावेळी उपमहापौर पल्लवी कदम स्थायी समिती सभापती संजय भोईर विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आरोग्य समिती सभापती निशा पाटील स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा सिद्धार्थ ओळेकर इत्यादी उपस्थित होते आज रोझा गार्डन या आरोग्य केंद्रावर डॉक्टर वृषाली गौरवार लस देऊन या लसीकरणाचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आला लसीबाबत मनात गैरसमज नका या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत कोरोनातून मुक्त करण्यासाठी ही लस उपयोगी ठरणार असून आपण सर्वांनी लसीचं स्वागत करूया अशी प्रतिक्रिया वृषाली गौरवार यांनी यावेळी दिली कोरोना संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाशी सामना करताना अनेकांनी प्राण गमावले त्यांची आठवण आज होणं स्वाभाविक आहे परंतु अखेर आज लसीकरणास सुरुवात झाली ही निश्चितच आनंदाची बाब असल्याचं महापौर नरेश मस्के यांनी यावेळी नमूद केलंय शासनाच्या सूचनेनुसार आज कोविशिल्ड या लसीकरणास ठाण्यात सुरुवात झाली ठाण्यात एकोणीस हजार लसींचा साठा करण्यात आलेला आहे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून शासनाच्या सूचनांनुसार पालन केलं जाणार आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत लवकरच अठ्ठावीस केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिली शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरच ही का केंद्र कार्यान्वित करण्यात येतील असंही पालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलंय ठाणे शहरातील रखडलेल्या दोन एसआरए प्रकल्पांना गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे ऊर्जित अवस्था मिळाली आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पाठपुरावा केल्यानं जवळपास बंदावस्थेत गेलेले हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच सुरू होणार असून रहिवाशांना त्यांचे थकलेले भाडे देखील डॉक्टर आव्हाड यांच्या हस्ते धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आले ठाणे शहरातील खोपटच्या ब्राह्मणदेव सोसायटी आणि माजिवड्यातील सम्राट अशोकनगर इथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास कामं करण्यात येत आहेत माझीवड्यामध्ये सुमारे चारशे पन्नास तर खोपटच्या ब्राह्मणदेव सोसायटीतील पंचेचाळीस रहिवासी या योजनेत समाविष्ट करण्यात आले मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांचं काम थांबलं होतं था। तसंच रहिवाशांना विकासकाकडून देण्यात येणारं भाडंही मिळालं नसल्यानं रहिवासी हवालदिल झाले होते या दोन्ही वस्तीमधील रहिवाशांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती बरांजपे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून विकासक आणि रहिवासी यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेतली या बैठकीमध्ये सदर प्रकल्पांना तात्काळ सुरुवात करण्यात यावी आणि रहिवाशांना त्यांचं घरभाडं अदा करावं अशा सूचना आव्हाड यांनी दिल्या त्यानुसार शुक्रवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या रहिवाशांना त्यांच्या घरभाड्याचे धनादेश अदा करण्यात आलेत विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी कार्यकारी अभियंते नितीन पवार आणि अभियंते राजकुमार पवार यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील पाणी देयक तसंच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत नळसंयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणं जप्तीची कारवाई करणं पंप रूम सील करणं पंप जप्त करणं अशा प्रकारची कारवाई करण्यात येते मागील पंधरा दिवसात थकबाकीदारांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नळ जोडण्या खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय तसंच आजपर्यंत एकूण दोन हजार पाच जल जोडण्या खंडित करण्यात आल्या असून चौऱ्याऐंशी पंप रूम सील करण्यात आलेत आणि तीनशे पंचावन्न पंप जप्त करण्यात आले तरी नागरिकांनी पाणी बिल एक रकमी भरणा करून दिनांक एकतीस एक दोन हजार एकवीस पर्यंत मागील थकबाकीवरील सवलतीचा सा लाभ घ्यावा आणि आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोना पासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा सन्मान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांना मिळाला जिल्हा, जिल्हा सामान्य रुग्णालय या लसीकरण केंद्रामध्ये आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर जिल्हा परिषद आरोग्य सभापती कुंदन पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर गौरी राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष रेघे लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉक्टर जळगावकर आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एकीकडे राज्यात कोरोनाची पार्श्वभूमी आणि दिल्ली येथील शेतकऱ्यांचे कृषी विधायक कायदाबाबत सुरू असलेलं आंदोलन बघता भारतीय जय हिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी आपला वाढदिवस साजरा न करता ठाण्यातील तीनहात नाका या ठिकाणी सिग्नलवरील गरीब आणि गरजू कुटुंबियांना ब्लँकेट चादर आणि मास्कचं वाटप केलं यावेळी भारतीय जय हिंद पार्टीचे ठाणे कळवा मुंब्रा अध्यक्ष सलीम शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते एकीकडे कडाक्याची थंडी असताना अशा प्रकारे स्तोत्य उपक्रम केल्यामुळे गोरगरीब गरजू आणि मोलमजुरी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी शेकडो कुटुंबियांना ब्लँकेट चादर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे परंतु मी वैयक्तिक नैतिकदृष्ट्या वाढदिवस करण्याच्या विरोधामध्ये आहे परंतु जर का माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब हा थंडी वाढले गरीब भिकारी आणि जे फुटपाथवरती जे काही लोकं आहेत त्यांना आपण तुमच्या वाढदिवसानिमित्त एक ब्लँकेटचं आणि उपयोगी असं ब्लँकेट चादरचं वाटप करूया तर ही संकल्पना मला फार आवडली म्हणून आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी हा कार्यक्रम गरिबांना ब्लँकेट वाटपाचा एक समाजामध्ये एक आदर्श घालण्यासाठी करत आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम वाढदिवसानिमित्त न करता जे काही दिल्लीमध्ये जे शेतकरी बांधव आपले सिंधू बॉर्डरमध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे तर हा जो गरिबांना वाटपाचा कार्यक्रम ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे तो मी सर्व शहीदांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम अर्पण करतो आणि सर्वांना शेतकरी बांधवांना एक मानवंदना देतो आणि मानाचा मुद्रा करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी जो काही हा सुत्य उपक्रम केलेला आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि गरीब बांधवांचे मनापासून आभार धन्यवाद आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे असल्यास युट्यूब इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळागडामुळे शेवटी पुन्हा एकदा महापौर तसंच आयुक्तांच्या उपस्थितीत आजपासून ठाण्यात लसीकरणास सुरुवात रखडलेले सारे प्रकल्प डॉक्टर आव्हाडांनी लावले मार्गी थकलेलं भाडं बिल्डरकडून रहिवाशांना मिळालं आणि पाणी बिल वसुलीसाठी पालिकेची मोहीम आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक तर मग पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार